श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी करुणाकरा, पंढरीशा रुक्मिणीवरा, दीनबंधो दयासागरा, पुढे ग्रंथ बोलवी। तू दयाळ विश्वंभर, बहुधा अर्थी हे चराचर, भरण करिसी जन्म दिल्यावर, कामने ते लक्षुनी। तरी मम कामनेचा अर्थ, की ग्रंथाक्षरे भावी रसभरीत, तरी ग्रंथांतरी भराभर उदित, विश्वंभरा होईका। मागिले अध्यायी उत्तम कथन, रेवणनाथाचा झाला जन्म, सहन सारुके कृषी कर्म, बोलुनिया दाविले। दाविले परी दैवे करून, अवचट देखिला अत्री नंदन, जो शंकर सेवक तया लागुन, तेची प्राप्त होतसे। हिरा तेज गूढस्थाना लागुनी, दडे तरी तया काढी हिरकणी, भेटी लागी येत धावोनी, लोहा लागी चुंबक। का हंस पक्षी भक्षणात, कदा न भक्षी मुक्ता विरहित, जरी गुंतला पिंजऱ्यात, परी तेची भक्ष भक्षी तसे। ते वीरेवण योगमूर्ती, मार्गीच भेटला अवचट गती, दुग्धा लागी शर्करा निश्चिती, लवण काही मिरवेना। असो ऐसा अवसर त्यात, घडला परी अबुद्धिवंत, सिद्धी कळा घेऊनी चित्तात, अत्रिसूत दवडिला। दत्ते केले शहाणपण, किंचित कळा त्या दाखवून, रक्षुनी आपुले सकळ भूषण, गेला निघुनी महाराजा। जेवी मरकटा चणे देवुनी, मार्गी हिंडविती बुद्धिमंत प्राणी, तेवी अत्रि आत्मज करणी, करुनी गेला महाराजा। येरी कडे रेवणनाथ, वृषभ ठेवुनी स्वशेतात, येवुनिया सिद्ध आऊत, करिता झाला महाराजा। सकळ शेत झाल्या पाठी, नागदोर कवळुनी कर संपुटी, आऊत मागी फिरत जेठी, गायना ते आरंभिले। आरंभिले परी दत्तवचन, मंत्र प्रयोगे गाय गायन, दत्त महिमा ऐसे म्हणून, वृषभाते बोलतसे। येरी महिमा ऐसे वचन, सहज बोले प्रयोगाने, परी महिमा सिद्धी प्रत्यक्षपणे, प्रगट झाली ते ठाई। सिद्धी येवुनी आऊता पाशी, म्हणे कामना कोण तुझसी, येरू म्हणे तव नामासी, श्रुतमाते करी का। येरी म्हणे मी सिद्धिपूर्ण, देहधारी महिमान, ऐसे ऐकता उत्तमोत्तम, दत्त बोल आठवला। जेव्हा सिद्धी दत्त देता, ते सिद्धीची सकळ वार्ता, सांगोनिया रेवणनाथा, गेला होता महाराजा। की हा प्रयोगिता मंत्र, महिमा नामे सिद्धी पवित्र, प्रत्यक्ष होईल तुझ पुढे प्राप्त, कामने ते पुरवावया। मागणे जे आर्थिक कामनामनी, तू ती सदाखवी बोलुनी, मगती तुके कार्या लागुनी, सकळ कामना पुरवील। म्हणसील काय आहे प्रतापतीचा, तरी वदता न ये आपुले वाचा, सकळ भोग जो महीचा, प्राप्त करी लक्षणार्धे। कानन तरु पाषाण पर, जितुके असतील महीवर, तितुके कल्पतरु साचार, करुनी देई लक्षणार्धे। आणि तुळवट जेथ पाषाण खाणी, तपाची दावी अपार करणी, की परी सतेवी चिंतामणी, करुनी दावी क्षणार्धे। वसन भूषण धनकन कराशी, अपार दावी नगा ऐसी, जे जे वर्तेल स्वकामनेसी, तो अर्थ पुरवी लबा। ऐसे सांगुनी अत्रि आत्मजे,
ओपिले होते मंत्र बीज, ऐसे श्रुत होता सहजे, दाटला होता गर्वाने। परंतु निस्पृह होता आनंद भरित, हाकीत होता शेतात आउत, मंत्र प्रयोगी विचारित, सहज स्थिती केली से। परी महिमा सिद्धी भेटता त्याते, अधिक झाला आनंद भरित, म्हणे सत्पंथ सांगो निदत्त, गेला असे महाराजा। मग हातीचा सोडुनी आ उत दोर, तीते बोलता होय उत्तर, म्हणे शेती पैल असे तरुवर, छाये करुनी वेष्टिला। तरी त्या शीतळ छायेते कणाचा राशी अपरिमित, कनक करी एक क्षणात चमत्कार दाविका। दृष्टी पडता कनकराशी, मग मी म्हणेन सिद्धी तुझसी, मग जे कामना होईल देहासी, ते मी तुझला सांगेन। तरी हे ऐसे परीक्षा वचन, आधी दावी मज कारण, जैसा मोहरा सूत गुंडोन, अग्निरक्षी परीक्षे। की पक्षी कुळाते हंस दृष्टी, परीक्षे ओपी पयतोय वाटी, की परिसा पारख पाषाण थाटी, लोह मिरवी कनकाते। तेवी आता परीक्षापण, दावी मिरवूनी अपार सुवर्ण, तेणे मग संशय विरहित होवोन, गोड होईल चित्ताते। ऐसे बोलता रेवणनाथ, सिद्धी आश्चर्ये हास्य करीत, म्हणे महाराजा एक क्षणात कनक धने भरी न सकळ मही। मग सहज आणुनी कृपा दृष्टी, विलोकी तसे महिपाठी, तो नगा समान कनक धन थाटी, अपार राशी मिरवल्या। ते पाहुनी रेवणनाथ, म्हणे माते तू आहेसी सत्य, तरी आता सन्निध माते येथूनिया रक्षिका। तू सन्निध असता सर्व काळ, पुरविसी सकळ इच्छा फळ, ऐसे बोलता ती वेल्हाळ, बोलती झाली तयाते। म्हणे सन्निध राही न आता, परी गुप्त वर्ते न जगा करिता, तुवा न धरावी दर्शन स्पृहता, कार्य तुझे करीन मी। मग अवश्य म्हणे रेवणनाथ, कार्य संबंधी असावे उदित, मग कनक धनराशी गुप्त अदृश्य सिद्धी मिरवली। त्यावरी सायंकाळ पर्यंत शेती प्रेरिले समग्र आउत, मग गुरांसवे येऊनी गोठगणात वृषभाते बांधिले। रात्री करुनी शयनी शयन, तो उदय झाला द्वितीय दिन, मग मनात म्हणे ब्रह्मनंदन, व्यर्थ का कष्टे कष्टावे। शेती सायंकाळ पर्यंत संवत्सर हाकावे आउत, तरी आता कष्ट केऊते व्यर्थ शरीरा शिणवावे। निधान असता आपुले हाती, दैन्य भोगावे कवणे अरथी, परी सलाधला धन प्राप्ती, मेळवू का जावे देशांतरा। सुरसुरभी असता घरी, तक्र मागावे घरोघरी, चिंतामणी ग्रीवे माझारी, असता चिंता का भोगावी। ऐशा कल्पना आणुनी चित्ती, सोडो निदिधले जाणे शेती, तो दीन येत प्रहरमिती, सहन सारू बोलतसे। म्हणे वत्सा सोडुनी आउत, गृही बैसलासी कवणे अर्थे, येरू म्हणे जावुनी शेतात, काय ताता करावे। कष्ट करिता रात्रंदिवस, काय मिरवले फळास, येरू म्हणे धान्य खावयास, पिकवावे पाडसा। शेत पिकलिया अपार करणी, मग सुख भोगुनी अवनी, नातरी भ्रांती खावया लागुनी, पुढे होईल बाळका। ऐसे ऐकुनी तात वचन, म्हणे कष्टे पिकवावे शेती अन्न, तरी आपुले गृही काय न्यून, म्हणोनी आता कष्ट करावे।
येरू म्हणे बा आपुल्या गृहासी, काय आहे न कळे मजसी, नित्य स्थापुनी येर येरा कोरड्यासी, दिवस परी लोटी तसे। येरू म्हणे बोलसी खोटे, सदन भरले से कनकवटे, जाऊनी पहा खरे खोटे, बोल माझे महाराजा। तव तो हासुनी सहज स्थिती, गमन करी तसे धवळारा प्रती, तो कनकराशी धन अपरिमिती, गृहा माझी मिरविती। ते पाहुनिया सहन सारुक, चित्ती आश्चर्ये मानी दोंदिक, म्हणे कैसे झाले कौतुक, बाळ बोले करुनिया। मग परम होवोनी हर्षयुक्त, म्हणे वरद पानी आहे सत्य, कोणी अवतारी प्रतापवंत, सिद्ध मुनी हा असे। मग तो सहन सारू करुषी, कदान सांगे कवण्या कार्यासी, प्रमाण मानुनी त्याचे बोलासी, तदनुसारे वर्तत। मग तो रेवण ब्रह्मसूत, काय करी तसे नित्यानित्य, बुंधल ग्राम तो थोर अत्यंत, मार्गावरी नांदतसे। तै पांथस्थ येता मुक्कामासी, पाचारुनी नेतसे सदनासी, कामने समान आहारासी, अन्न देतसे नित्यशा। मग गावात पडली एक हाक, की रेवण देत अन्न उदक, मग चुंगावर चुंगालोक, पांथी कसत्वर धावती। मग जैसी जाची इच्छा गहन, तैसी पुरवी नाथ रेवण, वस्त्रपात्र अपार धन, देवोनिया बोळवी। रोग भोगादी मनुष्य येती, ती सर्व दुःखांची पावुनी शांती, धन्य म्हणूनी गृहासी जाती, यश कीर्ती वर्णी तपई। मग जगात होवुनी प्रसिद्ध, सर्वत्र म्हणती धन्य हा सिद्ध, देश विदेशी जनांचे वृंद, रेवण सिद्ध म्हणताती। तो कोणे एके दिवशी मच्छिंद्रनाथ, मही करीत नाना तीर्थ, बुंधल ग्रामी अकस्मात, मुक्कामाते पातला। वस्तीसी धर्मशाळेत राहून, करीत बैसला श्री गुरु चिंतन, तो त्या गावीचे काही जण धर्मशाळेत पातले। येताची त्यांनी देखिला नाथ, म्हणती बाबा उतरलासी येथ, तरी सारावया आपुला भक्त, रेवण सिद्ध पहावा। येरू पुसे त्याते वचन, रेवण सिद्ध आहे कोण, मग ते सांगती मुळापासून, कृषी कर्मी शोध हा। ऐसे ऐकता मच्छिंद्रनाथ, जाऊनी पाहे अंतरी गुप्त, तो दृष्टी देखता म्हणे चित्तात, अवतार असे हा एक। आमुचा सांगाती पूर्णांश, हा नारायण प्राज्ञ चमस, तरी प्रसन्न कोण झाला यास, शोध करू तयाचा। पुन येवोनी धर्मशाळेत, लोकासी म्हणे गुरु कोण याते, कोण मिरवला जगाते, निज देहाचे नाम सांगा। तवते म्हणती बाबानाथ, आम्हा नाही माहित, मग स्तब्ध राहुनी मच्छिंद्रनाथ, काय करी महाराजा। पक्षी कुळाते पाचारून, घालिता झाला इच्छा भोजन, एका करी बैसवोन, तुष्ट करुनी बोळवी। शिरी स्कंधी पक्षी मेळा, मच्छिंद्र बैसोनी वेष्टी सकळा, जाय म्हणता उतावेळा, अंबराते जाती पै। मग पाचारुनी वनचरासी, त्यासही देत आहारासी, आपुले हस्ते व्याघ्र सिंहासी, ग्रास देत महाराजा। ऐसे होता काही एक दिवस, लोक म्हणती महापुरुष, हा ईश्वरची म्हणुनी यास, श्वापद विहंगम स्पर्शिती। मग धन्य धन्य म्हणुनी ख्याती, रेवण सिद्धासी सांगती, म्हणती आला आहे एकजती, सर्वापरी अद्भुत।
विहंगमादि श्वापदगण सहज घेतसे पाचारून, तेही येती संशय सोडून भेटी लागी तयाचा। करी स्कंधी करुणी आरोहण अन्नोदकाते सेववून, जाम्हणता करिती गमन तृप्त मना मिरवोनी। म्हणाल बोलणे व्यर्थ चावटी तरी आपण पहावे तया दृष्टी, पक्षी श्वापदे कोट्यानुकोटी तया पाशी येताती। ऐसे ऐकुनी रेवण सिद्ध पाहू चालिला प्रताप सिद्ध, तो येता देखिले पक्षियांचे वृंद करी शिरी मिरवले। ते पाहुनी आश्चर्यवंत म्हणे वनचरी कैसे सांडिले द्वैत, तरी फेडूया संशयाते प्रत्यक्ष सिद्ध कोण हा। मग शीघ्र येवोनी आपुले सदनी जावुनी बैसले एकांत स्थानी, दत्त मंत्र प्रयोगुनी प्रत्यक्ष करू सिद्धी ते। मग होता प्रत्यक्ष सिद्धी म्हणे महाराजा विशाळ बुद्धी, कवण कामने काय सिद्धी प्रत्यक्ष केले तुवा माते। येरु म्हणे वो कृपा सरिते तुष्ट करिसी सर्व जनाते, ते चीरीती पक्षी कुळाते तुष्ट करी श्वापदे की। तुष्ट करिसी तरी कैसे हरुनी त्यांच्या देह बुद्धीस, मम सन्निध स्व अंगास संगो पावे जननीये। येरी ऐकोन वागुत्तर म्हणे महाराजा पक्षी आणि वनचर, होणार नाही त अद्वैत पर ब्रह्मवेत्या वाचोनी। जो स्थावर आणि जंगमात सर्वाची नांदे हृदयात, तयाची या गोष्टी ह्या निश्चित जो अद्वैतपणे वसतसे। हे महाराजा ऐक बोला जो जळरूपीच होवुनी ठेला, तो जळा माजी मिळावयाला अशक्य काय उरेल जी। तेवी ब्रह्मपरायण होता मग चराचरी नुरे द्वैतवार्ता, अद्वेष्टा झाला सर्वभूता चराचरी महाराजा। मग तो प्राणी सर्वभूत जगाते मानी आप्त, आणि मग तेही मानिती त्याते सखा सोईरा कियमुचा। तरी आता श्लाघ्यवंत आधी भावे ब्रह्मव्यक्त, त्यावरी बोले रेवणनाथ ब्रह्मवेता करी माते। येरी म्हणे चातुर्य खाणी अत्री नंदन तुझा स्वामी, त्याते स्तवोनी उगमी साध्य करुनी घेई का। तुझ तो साह्य झाल्या जाण मग पक्षी श्वापदी अद्वैतपण, काय असे तेवढे कठीण देवादीक येतील की। स्वरलोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी सुरवर अनेक, चरण सेवा दोंदीक वांछितील मग तुझी। ऐसे सिद्धी बोलता वचन चित्ती म्हणे हेची करीन, मग सर्व त्याग करून काननात प्रवेशे। जयाठाई भेटला दत्त तेथे जावुनी बैसला नाथ, दत्त स्मरणी ठेवुनी चित्त वाट पाहे भेटीची। मनी दाटला भेटीचा योग तेणे अन्नोदकाचा झाला त्याग, मग दिवसेंदिवस शरीर भोग शुष्क काष्ठ दाही तसे। चालले तरुचे पर्णभक्षण येतसे काय जे उडून, दत्त वियोगे भेटा कारणे काये वाचे वेला। मग ते पाहून मच्छिंद्रनाथ म्हणे हा लागला प्रयत्नात, परी कोण गुरु आहे त्याते समजला नाही अद्यापी। आहा गुरु तो ऐसा कैसा काळरत्ना दृढोत्तर घालुनी फासा, गेला आहे अभ्यास मासा निष्ठुर मन करुनिया। मग रेवण सिद्धाचा प्रताप पुसुनी घेतला जनमुखे माप, ते म्हणती तो आहे जगबाप परोपकारी असे की।
किती एका घातले इच्छी अन्न, किती एका दिधले अपार धन, अपार जगाते अकिंचनपण, अर्था अर्थी हरी तसे। ऐसे ऐकुनी जनाची गोष्टी, चित्ती म्हणे हा प्रताप कोटी, सिद्धी सकळ साधला जेठी, कोठे तरी गुरु कृपे। तरी आता सिद्धी कोण झाली आहे या स्वाधीन, त्या सिद्धी ते पाचारून वृत्तांत श्रुत भावा की। मग अणिमा गरिमा लघिमा महिमा, इशित्व वशित्व प्राप्ती प्रकामा, ऐशा अष्टसिद्धी नामा पाचारिल्या प्रत्यक्ष। प्रत्यक्ष होत त्या शुभाननी, श्रीनाथाच्या लागल्या चरणी, नाथ म्हणे त्या ते पाहुनी उत्तर मज सांगावे। रेवण सिद्ध हा महापुरुष, त्याचे सिद्धी दासत्वास, कोणती सांगा आहे आम्हास गुरुवाक्ये करूनिया। तवती बोलती झाली महिमा, माते ओपिले दास्यनेमा, श्री दत्तात्रेय योगद्रुमे मंत्रसिद्धी करूनिया। मग दत्तात्रेय हा ऐकुनी गुरु, म्हणे हा बंधुची साचारु, आहे तरी सर्वापारु हित इच्छिणे तयाचे। जैसा अर्धपिंडी भाग, मारुती देही उद्भवला योग, परी सीता हरणी भोगिला भोग, साह्य होवुनी तयासी। किंवा मागील संगे करून, गोपाळ झाले वानरगण, सर्व साह्य होवुन महात्मी कृष्ण वाढविला। देवी आपुली ऐसी मती, चमस नारायण स्वसंगती, तरी या रेवण सिद्धा प्रती साह्य आपण भावे सर्वस्वी। मग तेथुनी निघे अति वेग, गिरनार पर्वती आला चांग, भेटुनी अत्रि आत्मजयोग, रेवण सिद्धाचे वृत्त कथियेले। सकालपणी चरणी माथा ठेवुनी म्हणे अनाथनाथा, हे गुरु राजा दयावंता साधक हिता भास्करू। तरी अवनी अवतार पूर्ण, प्राप्तिक चमस नारायण, तो तुम्हा करिता क्लेश दारुण, मही लागी भोगी तसे। निर्वाण धरुनी चित्ती बैसला आहे कानना प्रती, तरी कृपाबोध मारुतगती तयावरी सिंचावा। अहा एक सिद्धी आणुनी त्या भास, घालुनी गळा दृढोत्तर फास, तरी तो फास झाला क्लेश मरण वाट त्या दावी। जेथे झाली तुमची भेटी, तेथेची बैसला काननपुटी, आहार त्यजुनी प्राणकंठी आणुनिया ठेविला तो। त्वचा झाली अस्थि व्यक्त, देहीचे रुधिर आटले समस्त, प्राण कासा विस चक्षुश्वेत, कार्पास सम दिसता ती। सरागींच्या शिरा दृश्या ढळढळीत दिसती महापुरुष, पोटपाठ ऐक्यलेश हरिकटी सममिरवत। तरी महाराजा सदैव माऊले, वत्सा करावे काय इतुले, अवकृपा करणे नव्हे भले, महिला गी मिरवावे। लोहाचे कनक करी परिस, तेणे सांडिला पाकरस, तरी परिस ऐसे कोण त्यास म्हणेल दगड मिरवेल। की एकतमाचा अरी पूर्ण, तेणे सांडिले चांगुलपण, मग सविता राज तया कोण मही लागी बोलेल की। आमुचा वरद पाणी स्पर्शिता जाय मौळी लागुनी, मग तो सर्वा लागुनी अवनी ठेंगणेपणी मानितसे। ऐसी चाल सहज स्थित गुरुची असे कृपामूर्त, तरी रेवणनाथ देह आहुत कष्टानळी न सांडावी। पहा जीवने केली लावणी, सुखा आणिले थोरपणी, ते शुष्क केलिया मोहे करुनी, बुडवू न शके जीवन ते।
त्याची नीती पियुषा भास, सेविल्या ओपी संजीवनपणास, ते पुढे कोपल्या मृत्युपदास, पाठवील की महाराजा, तरी त्या पियुष रसाच्या गावी स्वप्ना माझी मृत्यू नाही, तैसे तुमच्या हृदयी औदार्य बहु वसतसे। ऐसे बोलत्या युक्तिवानाचे ऐकुनी दत्त हृदयी प्रेमनाचे, डोलवूनी ग्रीवासाचे हास्य करी आनंदे। मग तो उदार शांतदाता सवे घेवुनी मच्छिंद्रनाथा, व्यान अस्त्र जल्पुनी चित्ता तया ठाई पातले। परी त्या उभय भव्यमूर्ती जैसे उतरले दोन गभस्ती, की इंद्र वाचस्पती प्राज्ञी कपणी मिरवले। की एक हरी एक हर, की द्रोण मंदराचल किमयागार, प्रेम मारुता होवुनी स्वार तया ठाई पातले। तो येताची देखिला रेवणनाथ, कृश शरीर काष्ठवत अस्थिमय प्राणव्यक्त, वाट पाहे दत्ताची। अति क्लेशी कंठी प्राण पाहुनी श्रमला अत्री नंदन, प्रेमे कवळीला सदयपणे माय जैसी बाळकाते। की वत्सलागी जैसी गाय, हंबरडा फोडी अति मोहे, देवी अत्रिनंदने प्रेम हृदये प्रिय भावे अलिंगिला। तेणे ही चरणी ठेवुनी माथा, होय प्रेमाश्रू ढाळिता, म्हणे आजी भेटली माझी माता, निढळवाणी वत्साते। मग तो महाराज तपोराज हृदयी धरी अत्रि आत्मज, मग साधक हिताचे चोज उल्हासे ओपीतसे। जैसे सुताला गीतात हिता ओपुनी परत्र होत, तेवी दुर्वास सहोदर मोहित होवुनी हिता मोहितसे। परम आराधुनी कृपे न्याहाळी, करणी ओपिली मंत्रावळी, तेणे तद घटी अज्ञान काजळी, निघुनी गेली सर्वस्वी। मग तो ज्ञानी हृदयी दिवटा, नृत्य करी तसे तत्वचोहटा, तेणे करुनी द्वैतकाटा अंकुराते खुडियेला। मग कृपे आराधुनी वज्रशक्ती, भाळी चर्चिली दिव्य विभूती, तेणे करुनी देहस्थिती शक्तिवान मिरवली। मग सवे घेवुनी रेवणनाथ गिरनार पर्वती गेला दत्त, तेथे बैसुनी दिवस अमित विद्यावसन नेसविले। ब्रह्मज्ञान रसायन विपुलपणी केले पान, तेणे करुनी ऐक्यपण चराचरी मिरवले। ऐसा झाला तया ते आभास, की मीच स्वामीचा भास, मीच व्याप्त चराचरी असे एक देही मिरवलो। मग पक्षिकुळा वनचरासहित अचलपणी पापाणलता, समीप येती पाचारिता रेवणनाथा वंदावया। ऐशी अद्वैत दृष्टी होता मग रसायणादि शीघ्र कविता, वेद पाठी ज्योतिष अर्था प्रवीण कळा व्याकरणी। धनुर्धर जळतरणी वैद्य नाटके चातुर्य गीत गायनी, कोकशास्त्रादि अश्वारोहणी चतुर्दश विद्या निरोपिल्या। उपरी नाना शास्त्र प्रवीण अस्त्रे सांगितली मच्छिंद्रासमान, वज्र अस्त्रादि वाताकर्षण संजीवनी सांगितली। वातास्त्र धूम्रास्त्र अग्नियस्त्र नागास्त्र कामास्त्र पर्वतास्त्र जलद अस्त्रादि खगेन्द्रास्त्र ब्रह्मास्त्रादि निरोपिली। निर्वाण रुद्रास्त्र वासव शक्ती देवास्त्र मोहनास्त्र दानवास्त्र गती, असो ऐसे वर्णिता किती अपार अस्त्री मिरविला। मगनाथ पंथी दीक्षा देवुन उन्मनी मुद्रा फाडिले कान, तत्वामाजी दिव्य ज्ञान गळा कथा ओपिली। देवविती शुद्ध सारंगी अनुहत वाजे नाना अंगी,
कुबडी फावडी देह प्रसंगी देह विदेही मिरवला। ऐसा होवुनी पूर्णस्थित मग सवे घेवुनी मच्छिंद्रनाथ मार्तंड पर्वती गेले त्वरित नागेश्वर स्थाना वंदिले। तेथे करुनी देवदर्शन वरद घेतला विद्ये कारणे मग साबरी विद्या कवित्वरचन मही वर मिरवी तसे। असो सर्व साध्य झाल्यावरी मा वंदे मांडिले बहुता गजरी हरिहरादी साह्यकारी गिरिनार पर्वती आणिले। सुवरलोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी पुण्यश्लोक गणगंधर्व सुरवर अनेक मा वंद्यास आणिले। ब्रह्मा इंद्र वरुण कुबेर अश्विनी कुमार चंद्र भास्कर सकळ समुच्चय पर्वताकार मा वंद्या ते पातले। चार दिवस यथायुक्त सोहळा भोगिला अपरिमित मग प्रसन्न होवुनी सकळ दैवते पूर्णवरा ओपिले। वरदेवुनी सकळ विद्येसी जात झाले स्वस्थानासी रेवणा सिद्ध ही तीर्थाटनासी अत्रि आत्मजे पाठविला। तीर्थे हिंडता अपार महिसी तो विठग्राम मानदेशी तेथे येवुनी मुक्कामासी सहजस्थिती राहिला। तो तेथे सरस्वती ब्राह्मण जाह्नविका स्त्री तया लागुन लावण्यलतिका स्वरूपवान चंद्रासी वदने लाजवी तसे। उभय स्त्री पुरुष एकचित्ती जेवी ते लोहचुंब करीती किंवा जगप्रिय गभस्ती अवियोग प्रीती वाहिले। की मीन तो याची संगती की विवरस्थाची एकनीती की भावा अंगी सिद्ध भक्ती सदा धवळारी नांदतसे। तन्याये उभयता जाण प्रपंच वहिवाटिता एक प्रमाण परी इतुके असोनी जठरी संतान शून्यपणे मिरवत। सप्तपुत्र झाले तयासी परी ते बाळपणी पंचत्वदेहासी सातवे आठवे दिवशी दहावे दिवशी पंचत्व होय। असो षटपुत्र देहांत पावले यावरी सातवे उदय पावले ते द्वादश दीन वाचले तेणे हर्षले विप्रमन। कांते ती म्हणे परमवेल्हाळे पंचमषष्ठ भक्षिले काळे हे द्वादश दीन वाचले केवळ काळ वेळ लोटली येणे। एक आणी चुकल्या परीस तो दश वर्षांचा होय आयुषी तरी आता या पुत्रासी भयनसे सर्वथागे। ऐसे कांतेसी बोलू न वचन बारसे मांडिले परम आवडीने गृही करून पंच पक्वाने घाली भोजन विप्रांसी। तो ते दिवशी रेवणनाथ भिक्षा करीत आला तेथ अलक्ष गाजवुनी त्या द्वारा ते पुढे पाऊल ठेवी तसे। तव त्या विप्रे देखिले दुरोनी वाढते पात्र ठेविले धरणी तैसाची बाहेर येवुनी नाथा निकट लगबगे। तव ते जप पुंज हाटक कांती देखता विप्रमणे चित्ती हा पूर्व तापसी अवतार क्षिती कोणी तरी आहे की। तैसाची सोहळा लगबगे करून नाथ चरणी मस्तक ठेवोन म्हणे महाराजा प्रयोजन माझे घरी आहे की। ऐसे असोनी मज दरिद्रियाचे मनोरथ डावलूनी जाता किमर्थ तरी हे तुम्हा नव्हे यथार्थ अनाथासनाथ करावे। मी ही नदीन जाती ब्राह्मण काय करावा उत्तम वर्ण सेवा चोर अतिथी कारणे व्यर्थ संसारी मिरवतो। ऐसे बोलोनी म्लानवाणी माथा वारंवार ठेवी चरणी आपुला वर्णाश्रम टाकोनी विव्हळ झाला भावार्थे। त्यावरी नाथ बोले त्यासी
आम्ही शूद्र तू विप्र मिरविसी, मज नमस्कारा वया तुझसी, अर्थ नाही जाणीजे। येरू ऐकुनी बोले वचन, शूद्र जातीचा ब्राह्मण, तो मातंगा करील नमन, अन्य वर्ण चुकेल कैसा। कडू भक्षिता काय होय गोड, होणार नाही धडफुडा, प्राज्ञिक मानिला जेणे वेडा, तरी त्या पंडिता अधिकार। तरी ऐसे वर्म निपुण, मज कैसे येईल घडून, परी देखावे श्रेष्ठ वचन, ऐसी विनंती करी तसे। ऐसे बोलता विप्रत्याते, मनात म्हणे रेवणनाथ, हा विप्र आहे प्रज्ञावंत, बोला परी चाल तसे। ना तरी बोल बोलता सोपे, आचार दाविता टीर कापे, तरी आता असो याते स्वल्प, सिद्धार्था ते मेळवू। मग विप्राचा धरुनी हात, संचार करी त्याचे गृहात, विप्रे नेवोनी स्वसदनात, महाराज बैसविला। पात्र लगबगे आणी वाढून, सर्व पदार्थ भरी प्रेमे करून, पात्रा निकट बैसोन, भोजन सारी नाथाचे। अन्य विप्रा विप्र नेमून, सकळाचे करी संगोपन, परी आपण न उठे नाथा पासून, परम भक्तिसी गुंतला। जैसी शर्करेसी पिपिलिका, काढू जाता दडपी मुखा, तेवी भक्तीचा धरुनी आवाका, विप्र गुंतला नाथ भक्ती। असो ऐसे परम भक्ती, नाथाची झाली जठर तृप्ती, येरी कडे विप्रपंगती, गेले भोजन सारुनिया। विप्र गेले आपुले सदनी, येरी कडे नाथा लागुनी, भोजन झाल्या नम्रवचनी, बोलता झाला विप्रतो। म्हणे महाराजा आजीचा दिन, वस्तीसी सेवावे माझे सदन, उदयीक प्रातक काळी उठून, जाणे असेल तरी जावे। पाहुनी तयाचा परम आदर, अवश्य म्हणे विधी कुमर, एकांत स्थानी शयनावर, नाथा नेवुनी पहुडविले। नाथ शयनी होता निद्रित, आपण भोजन सारुनी त्वरित, वारा सार करुनी येत, नाथा पाशी त्वरेने। तो सूर्य गेला अस्तासी, मग उठूनी बैसला तापसी, पुन्हा वंदुनी नाथ चरणासी, उपाहार करवा म्हणतसे। तव नाथ म्हणे आता भोजन, झाले आहे न इच्छी मन, मग आपुला नित्य नेम सारून, पुन्हा शयनी पहुडला। सरस्वती ब्राह्मण निकट बैसून, नाथाचे चुरी तसे चरण, तो मध्यरात्री झाली पूर्ण, तेव्हा विपर्यास वर्तला। बाळ जे होते माते पाशी, सटवीने झडपिले त्यासी, परमते झाले कासाविशी, शोक सिंधू उचंबळला। हा कमारी स्वभर्त्या ते, म्हणे बाळ कासाविसी बहु होते, विप्र म्हणे त्या कांते ते, होईल तैसे होऊ दे। तू न करी आता काही अनुमान, निद्राभंग होईल नाथा कारण, आपुले प्रारब्ध मुळीच हीन, बरवे कैसे होईल गे। मागे आचरलो काही पाप, ते भोगितो अमूप, आता ही मोडिता स्वामीची झोप, सुलभ पुढे दिसेना। ऐसे बोलुनी कांते ते, श्रीनाथाचे चरण सुरीत, तो सविता सुताचे येवुनी दूत, बाळपाशी आकर्षिला। काढुनी चैतन्य जीवदशारूप, घेवुनी गेले यमा समीप, येरी कडे शवस्वरूप, बाळ देही मिरवले। मग तो मायेचा मोह दारुण, हृदयी पेटला विरह अग्न, मग मंद रुदन भरता नयन, जान्हवी तेव्हा करी तसे। तो प्रातः काळ समय झाला,
शयनीनाथ जागृत झाला, तो मंद रुदनार्थ आकर्णिला एकाएकी तयाने। नाथे ऐकुनी मंद रुदन विप्रासी म्हणे रडते कोण, येरू म्हणे बाळकाचा प्राण कासा वीस होतसे। म्हणोनी मोहस्थित नाथा अज्ञानपणी रडते कांता, ऐसी ऐकुनी तयाची वार्ता बाळा आणी म्हणतसे। मग तो विप्रस्व कांते पाशी येवुनी पाहे स्वपुत्रासी, तवते मिरवले प्रेतदशेसी हाका मारुनी ते धवा। म्हणे महाराजा प्राणरहित बाळ झाले निश्चित, ऐसे ऐकुनी रेवणनाथ परमचित्ती क्षोभला। म्हणे मी या स्थळी असता कैसा डाव लाधला कृतांता, तरी तो कृतांत पाहीन आता पाहुनी नाही सा करीन मी। ऐसे दुर्घट शब्द वदोन ब्राह्मणासी म्हणे बाळ आण, तवते शरीर उचलोन नाथा लागी अर्पितसे। तवते बाळ परम गोमटे नाथ पाहे आपुले दृष्टी, चित्ती हळहळूनी म्हणे नष्ट कर्म काय उदेले। विप्रासी म्हणे बाळ तूते इतुकेची झाले काय नितांत, येरी म्हणे कृपावंत बाळ सातवे हे असे। बाळ होता बाळंत पर्णी मृत्यू पावले पंच सप्तादिनी, द्वादश दिन तपत प्राज्ञी बाळ सातवे हे असे। तरी आता असो कैसे हीन प्रारब्ध आहे आम्हास, ते सुफळपणी कर्मलेश फळा कैसे येईल की। परी असो होणार ते झाले आमुचे सेवेसी चित्तरंगले, ते पुण्यांश हेची इतुले वारंवार लाधो की। ऐसी बोलता विप्रहाणी अंतर जाणी तले प्रांजळपणी, मग सरस्वती विप्रा पाचारुनी बोलता झाला महाराजा। म्हणे वत्सा तीन दिवस जतन करी बाळतनूस, मी स्वतः जाऊनी यमपुरी साती बाळे आणितो की। मग अमर मंत्र मंत्रुनी विभूती चर्चिली बाळ शवाप्रती, म्हणे विप्रा बाळ हे क्षिती येणे नासणार नाही रे। ऐसे सांगुनी त्वरिता त्वरित तेथुनी निघता झाला नाथ, व्यान अस्त्र जल्पुनी सनाथ अति वेगेसी चालिला। भोवते अस्त्राचे करी भ्रमण तेणे हिमालयाचे अंबुकण, शीतळ करूनिया जाण यथास्थित मिरवले। जैसे शीताचे झुळके आत समीप पावक निश्चित, तेणे करुनी शरीरात बाधा न करी अंगाते। तेवी आदिनामास्त्र सव्यमेळवुनी योगपात्र, व्यानास्त्र मुखी स्तोत्र जल्पुनी गिरी वेधला। सहज चालिला यमपुरी संचर करी यक्ष धवळारी, तो धर्मराज पाहुनी नेत्री आसनाहुनी उठलासे। बैसवुनी आपुले कनकासनी षोडशोपचारे पूजिला मुनी, सहज करपुटी नम्रवाणी धर्मराजे आराधिला। म्हणे महाराजा योग दक्ष किमर्थ कामी योजिला पक्ष, तरी ते वदुनी सुढाळ पक्ष मज यक्षा ते तुष्टवी। येरू म्हणे यमपुरनाथा मी सरस्वती विप्राचे घरी असता, तुवा येवुनी तयाचा सुता हरण केले कैसे रे। तरी जे घडू न येते घडले परी आता मागुती देई जे वहिले, आणि षटपुत्र त्याचे कोठे ठेविले तेही आता देई आणोनी। तरी या बोलासी वर्तन तू ते न ये जरी घडून, मग मम कोपाचा प्रळयाग्न उरो न देई तुझ लागी। ऐसे बोलता रेवणनाथ विचार करी तेजोब्धी सुत,
म्हणे चांगले बोलुनी याते शिवधरे ते धाडावा. आपुल्या सर्वस्वी निमित्त्याकडून अधिकारी करावा उमारमण हा सिद्ध तेथे गेल्याने दृष्टी पडेल प्रतापू. ऐसा विचार करुनी मानसी बोलता झाला योगियासी म्हणे महाराजा मम बोलासी चित्त द्यावे यथार्थ. हे महाराजा हरिहर आणि तिजा तो नाभी कुमर हे मुख्य याचा कारभार सकळ करणे तयाचे. जरी म्हणाल कैसे रीती त्रिवर्ग त्रिकामी असती शिवक्षयी विधी उत्पत्ती रक्षण शक्ती विष्णूची. तरी यक्षपती तो तमो गुण विहारी आम्ही त्याची करितो चाकरी मारणे तारणे आमुचा करी काही एक नसेजी. तरी आता प्रतापराशी गमन करावे कैलासासी आराधुनी शिवचित्तासी सप्तपुत्र न्यावेजी. आणि कखूण सांगतो उत्तर तेथेची आहेत सप्तकुमर तरी दावुनी आपुला बुद्धी संचार कार्य आपुले करणेजी. मजवरी जरी आला आपण कोपोन तरी मी काय हीन दीन क्षयकर्ता उमारमण प्रसिद्धपणी मिरवतसे. क्षयकर्ता आहे भवचराचरी शास्त्रादी बोलती साचार आपण ही आहात जाणीव सर्व अंतरंग सर्वांचे. ऐसे असोनी महाराज काको पानळी योजिता मज सोज्वळ तेजी अर्कराज तमधवळारा नांदविता. तुम्ही सर्वांचे ज्ञान दिवटे कुपी पडता अज्ञान वाटे हे योग्य नव्हे तुम्हा हळवटे धोपटपंथी मिळे नाका. ऐसे बोलता धर्मराज मान तुकावी तेजपुंज म्हणे हे पंचाननाचे काज ते सत्यार्थ बोलसी तू. तरी आता कैलासी जाईन कैसा आहे पंचानन तो सर्व दृष्टी पाहीन अमित्र पण त्या सुद्धा. ऐसे बोलुनी योग धारणी उठता झाला मग तेथुनी व्यान अस्त्र मुखी स्तवोनी कैलासा ते पातला. आता तेथे कथा सार होईल तितुकी धुंडी कुमर मूळ काव्य ग्रंथापर नरहरी कृपे वर्णित. स्वस्ति श्री भक्ति कथा सार सम्मत गोरक्ष काव्य किमया गार सदा परिसोत भावी कचतुर पंचत्रिंशाध्याय गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु नवनाथ भक्तिसार पंचत्रिंशाध्याय समाप्त.